सावनेर बस स्थानक लागत असलेला सटवा माता मंदिर प्रभाग क्रमांक 5 परिसरातला मुख्य मार्गाने जोडणाऱ्या रस्त्यावर मागील 10-12 वर्षापासून नगर प्रशासनाची परिसरातील नागरिकांना सदर मार्गावरील खड्डे चिखल व साचलेल्या पाण्याचे डबके तुडवत रहदारी करावी लागत असल्यामुळे परिसरातील संतप्त युवकांनी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात सदर मार्गावरील खड्ड्यात व साचलेल्या डबक्यात सांकेतिक वृक्षारोपण करून नगर प्रशासनाचा विरोधात रोष प्रकट केला आहे. बस स्थानक परिसरातील सटवा माता मंदिर प्रभाग क्रमांक 5 ला मुख्य मार्गाशी जोडणारा सदर मार्ग नेहमीच चर्चेचा विषय राहिला असून हलक्याशा पावसात सदर रस्ता चिखल व खड्ड्याने रहदारी करावयास बाध्य व्हावे लागत आहे. या रस्त्याविषयक अनेक तोंडी व लेखी सूचना नगर प्रशासनास देऊनही नगर प्रशासनात पाजर फुटत नाही व फुटला तरी डागडुगी करून आपल्या कर्तव्यापुरते पलीकडे काही होत नसल्याचे पाहून स्थानिक युवक मंडळीने युवा काँग्रेसचे सावनेर परमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे, सामाजिक कार्यकर्ते चंदू कामदार, भगवंता मोरे, इम्रान शेख आदींच्या उपस्थितीत सदर रस्त्यावर बेश्रम व वृक्षाचे सांकेतिक वृक्षारोपण करून नगर प्रशासनास विरोधात रोष नोंदवत पुढील 15 दिवसात सदर रस्त्याचे योग्यरित्या बांधकाम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे. सदर सांकेतिक वृक्षारोपण कार्यक्रमास प्रदीप दुबे, अनिल करारे, प्रफुल्ल सुपारे, बंटी आसुलकर, अरुण कळंबे, चंद्रशेखर खेकारे व अनेक युवा उपस्थित होते. ये रोड कम से कम 10-12 सालों से ऐसे के ऐसी परिस्थिति में पड़ा हुआ है. यहाँ के परिसर के जितने भी लोग हैं सबको जाने आने की तकलीफ होती रहती है. थोड़ा सा भी पानी आया तो यहाँ गड्ढे भर जाते हैं पानी से, थोड़ा कीचड़ हो जाता है. यहाँ पे जो प्रशासन में बैठे सत्ताधारी लोग हैं उनका ये रोड पे कुछ भी ध्यान नहीं है. और यहाँ पे ऐसा समझो कि एक राजकारण के हेतु से इधर ध्यान नहीं देते हुए कोई भी काम करने को देखते नहीं है. विजय पांडे, माढा दर्पण न्यूज, सावनेर, जिल्हा नागपूर.